टीचर्स महाराष्ट्रच्या औरंगाबाद जिल्हास्तरीय शिक्षक सन्मान म्हणजे ज्यांना पुरस्कार मिळते शिक्षक सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित औरंगाबाद जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी जयस्वाल साहेब, त्याचबरोबर औरंगाबाद तालुक्याचे शिक्षणाधिकारी फारुके साहेब, त्याचबरोबर कोमटवाड साहेब, ठाकूर साहेब आणि सर्व सन्मान होती. त्याचबरोबर एटीएमचे राज्य सहसंयोजक ज्ञानदेव नवसरे, एटीएमचे राज्य सहसंयोजक दुसरे नारायण मंगलाराम, की ज्यांच्या जोरावरती मी संपूर्ण महाराष्ट्रावर फिरतो, असे आमचे दोन्ही सहसंयोजक आणि आपण सर्वजण. या ठिकाणी मला 5 मिनिट वेळ दिलेला आहे, परंतु मी 5 मिनिटांमध्ये त्याच्यावर संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या वयाच्या 14 वर्षी म्हणजे नोकरीच्या वयाच्या 14 वर्षी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि ज्या दिवशी मला पुरस्कार मिळाला त्या दिवसापासून खरा त्रास व्हायला लागला. इतके फोन, इतक्या म्हणजे प्रिंट मीडिया प्रसारमाध्यम सगळ्यांचं, कधीही कधी प्रसिद्धी दुपात न आलेलो आणि कधी येण्याची कधी म्हणजे त्यासाठी कधी कोणत्या पेपरला बातमी दिली नाही. त्या पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बीबीसी सारख्या किंवा एसटी हिंदुस्थान त्यांनी सारख्या पेपरनी माझी दखल घेतली. म्हणजे हे मी करत आलेल्या कामाचं मला फळ मिळालं असं म्हणतो. त्यासाठी मी भारत सरकारचे मानव संशोधन विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षण विभाग या दोन्हीचे प्रथमतः या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की यांच्या या पारदर्शी ऑनलाईन प्रक्रियेमुळे माझ्यासारख्या वाढदिवसावरती काम करणाऱ्या शिक्षकाला या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारापर्यंत जाता आला. या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो, प्रत्येकाला उत्सुकता असते की राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची या वर्षीपासून पूर्ण सगळी सिस्टीम बदललेली आहे. आमच्या बऱ्याच शिक्षक बांधवांना माहीत नाहीये. यावर्षी आतापर्यंत संपूर्ण देशाला 325 वरती राष्ट्रीय पुरस्कार मिळायचे असायचे आणि महाराष्ट्राला त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण प्राथमिक विभागाला 18 असायचे, माध्यमिकला 9 असायचे, विशेष स्पेशल संवर्गात 2 असायचे, असे 29, 27, 28, 25 पर्यंत पुरस्कार असायचे. परंतु यावर्षीपासून संपूर्ण भारत देशाला फक्त 45 पुरस्कार आणि त्याच्यामध्ये प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, जवाहर विद्यालय, सैनिक शाळा आणि अॅटॉमिक रिसर्च शाळा संपूर्ण देशातील 1 ते 12 पर्यंतचे मुख्याध्यापकांपर्यंतचे सर्व शिक्षक यांच्यामध्ये फक्त 45 पुरस्कार. आणि यासाठी मग तीन प्रक्रिया, तीन ऑनलाईन त्यांनी सगळी ऑनलाईन प्रक्रिया घेतली, तीन चाळणी, पहिली जिल्हा स्तरावर चाळणी, त्याच्यातून 3 निवडले, समजा काय 25, 30, 10, 5 जे काही फॉर्म भरलेले असतील त्यातून 3 निवडले, असे संपूर्ण जिल्हा स्तरातून राज्य स्तरावर 108 कॅन्डिडेट आले आणि 108 मधून पुन्हा राष्ट्रीय स्तरावर फक्त 6 पाठवले. आता हे 6 जे नॉमिनेशन पाठवले होते, या 6 नॉमिनेशन मधील 6 ची 6 जणांना मिळू शकत होता किंवा 0 मिळू शकत होता किंवा 3-4 करणार काम असेल तसं. तर असे देशातून 145 नॉमिनेशन आलेले होते आणि या नॉमिनेशन मध्ये या 45 मध्ये मला एक पुरस्कार मिळाला. म्हणजे मला तर विश्वास नाही होता, मला सुरुवातीला वाटत होतं की महाराष्ट्रात 3 मिळायला पाहिजे, कारण माझा तसा अभ्यास पण होता आणि इथे दोन्ही सदस्य एटीएमचे सदस्य होते. त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की यांचं काम मला पूर्ण माहिती आहे, पहिल्यापासून माहिती आहे की काय काम केलेलं आणि काय नाही केलेलं. जे 3-6 पैकी आम्ही 4-3 एटीएमचे होतो, मला असं वाटत होतं तिघांना मिळेल, पण दुर्दैव असं की मला एकटा मिळाला. जोपर्यंत मी स्पर्धेत होतो त्यावेळेस मी माझा विचार करत होतो, पण ज्यावेळेस नाव जाहीर झालं आणि शिक्षित सारख्या राज्याला 3 पुरस्कार मिळाले, महाराष्ट्रामध्ये फक्त 1 मिळाला, त्यावेळेस मलाही दुःख झालं, अरे महाराष्ट्रामध्ये आणखी 1 तरी पाहिजे होते. हा जरा प्रोसेस भाग या ठिकाणी मी सांगितला. या ठिकाणी 2004 ते 2009 या कालावधीमध्ये सर मी पैठण या ठिकाणी काम केलं, पारंबी या ठिकाणी काम केलं आणि त्या ठिकाणी मला 2 वडील बंधू भेटले, त्यातील एक अमरसिंग चव्हाण आणि दुसरे गुलाब चव्हाण. या 2 वडील बंधूंनी मला लेकरासारखं सांभाळलं आणि त्यांच्या मायेमध्ये त्यांच्या पंखाखाली मी माझे 5 वर्ष या पैठण मध्ये काढले. त्यानंतर संजय खाडे सर किंवा मग सगळेच मित्र परिवार मला या ठिकाणी भेटला. परंतु या 2 व्यक्तींचा मी खास उल्लेख करेल आणि त्याचबरोबर अधिकारी जे होते त्यानंतर साबळे साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, त्यांच्याही त्यांनाही मी त्या काळामध्ये त्यांच्याबरोबर माझ्या शाळेवर मी काम दाखवलं होतो, त्यांना खाडेसरी होते. या ठिकाणी 2009 माझी बदली झाली. 2009 ते 2018 या 9.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंडगर वस्ती रस्ता नसलेल्या शाळेला जिद्दीची पाऊल या पाऊलवाड या टायटल खाली माझ्या शाळेचं टायटल सुरू झालं
आणि आजही शाळेला रस्ता नाहीये परंतु शाळेतील विद्यार्थी हे आजही आंतरराष्ट्रीय शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधतात राष्ट्रस्तरातील इतर जे राज्यभरातील विद्यार्थी आहेत आपली भारतीय संस्कृती काय आहे ही भारतीय संस्कृती पाहण्यासाठी जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी किंवा केरळ सारख्या ठिकाणी आता ज्यावेळेस केरळमध्ये पूर आला त्यावेळेस माझ्या मित्राच्या शाळेतील विद्यार्थ्यांची काय स्थिती आहे हे पाहण्यासाठी हे विचारण्यासाठी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्या ज्या ठिकाणी केरळमध्ये हिंदी भाषा बोलली जाते अशा शाळेमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि हे अशा प्रकारचं माणूस घडवण्याचं शिक्षण मी माझ्या शाळेमध्ये देत आहे याच्यापेक्षा वेगळं मी काहीच केलेलं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं हे जे काम केलेलं आहे हे काम करत असताना मी ज्या परिवारात घडलो परिवार मी प्रत्येक वेळ आईपासून परिवार परिवार एटीएम परिवार एटीएम परिवार हा एक साधा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हा एक परिवारापर्यंत कधी गेला हे मलाही कळलं नाही आज माझी कन्नडमधील अपर्णा दांडवळे सारखी शिक्षिका 90 किलोमीटर अंतर कापून इथं उपस्थित आहे सारिका आमची बहिणी उपस्थित आहे बहिणी उपस्थित आहे या ठिकाणी मी कदाचित आमचं एकेरी बोलणं होतं कारण आम्ही असं म्हणतो की एकेरी बोललं तर प्रेम ज्वाळ आपलेपणा वाटतो त्यांचे पती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना म्हणजे हा जो प्रेम आहे हा जो विश्वास आहे हा जो जिव्हाळा आहे हा आम्हाला एटीएमने दिलेला आहे हा एटीएम परिवारानं दिलेला आहे आणि या एटीएम परिवाराच्या उभारणीमध्ये ज्यांची महत्वाची भूमिका आहे ज्यांची महत्वाची या ठिकाणी मांडणी आहे अशा ठाणे येथील मागच्या वर्षीच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका ज्योती मेघवाले संपूर्ण महाराष्ट्र शिक्षक महाराष्ट्राच्या शिक्षिकेला ओळखतो लिहिता शिकावी त्या शिक्षिकेकडून त्या गुरुमावली म्हणून लिहिता शिकावी आणि संघटन कसं जोडावं लोकांना कसं जोडावं कसं लोकांपर्यंत पोहोचावं आमचा ज्ञानदेव नवसारी हा संपूर्ण महाराष्ट्रातील 1000 शिक्षकांना एक तास पूर्ण उरेल ज्यावेळेस आमचा नारायण लिहितो त्यावेळेस ते लिहिलेली पोस्ट असं वाटतं की 5 वेळेस पुन्हा पाठीमागून स्क्रोल करावा आणि पुन्हा वाचत राहावे संजय खाडे सारखा आमचा शिक्षक आहे की शांतता आणि विनय ते पुन्हा करून शिकावा लेखन असेल आमची मीनाक्षी राऊत असेल किंवा औरंगाबादमध्ये रविराज असेल किंवा श्याम तांगडे सर शिरसागर सर असतील किंवा नितीन असेल किंवा दादासाहेब चव्हाण दादासर असतील म्हणजे ही ज्या ताकद आहे ही आमची ताकद आम्ही एकत्र केलेली आहे आम्ही बाकी काहीच केलेलं नाहीये आणि हा जो तुमच्या या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही सन्मान सोहळा आयोजित केला ते आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की हा सन्मान सोहळा संपूर्ण राज्यभर होत आहे आणि यासाठी फक्त सुट्टीचा दिवस ठरवलेला आहे सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी जसं आम्ही आदरणीय नंदकुमार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रात्ररात्रभर प्रवास करून नागपूर सारख्या ठिकाणी जाऊन कार्यशाळा घेऊन पुन्हा रात्रभर प्रवास करून रविवारची कार्यशाळा घेऊन सकाळी शाळेला हजर राहणार आहे आमची शिक्षक मंडळी आहे म्हणजे या ठिकाणी मी जरी बऱ्याच ठिकाणी माझं काम वाचलं तर मी बऱ्याच ठिकाणी जे काम आहे ते काम सुट्टीच्या काळामध्ये केलेलं आहे किंवा ऑनलाईन सध्या आपले विश्वकप लेखन सारखी कामं आहेत ती ऑनलाईन संध्याकाळी बसून किंवा वेळेमध्ये केलेली कामं आहेत ते करत असलेली कामं आहे त्यासाठी आम्ही शाळा सोडत नाहीये शाळा सोडून आम्ही शक्यतो जात नाही शाळा वाचल्यानंतर शाळेचंच काम करतो आणि व्हॉट्सअप हा ग्रुप असा आहे आमचा एटीएम परिवार असा आहे की शाळेच्या वेळात 90% बंद असतो जवळजवळ 10% जे इकडे थोडं ट्रेनिंगला किंवा बाहेर किंवा रजेवर आहेत असे शिक्षणाच्या पोस्ट ग्रुपवर पडलेल्या दिसू शकतात किंवा मधल्या सुट्टीमध्ये ते 90% आपण पडलेला ग्रुप आहे आणि अशा या सर्व शिक्षकांना एकत्रित घेऊन सर्व शिक्षकांची फळी एकत्रित घेऊन आज हा परिवार आमचा हा महाराष्ट्रावर फिरत आहे त्यासाठी महाराष्ट्रातील म्हणजे उपक्रमशील शिक्षक प्रत्येक जिल्ह्यातील आहेत आणि ते या ठिकाणी व्हिडिओ निर्मितीची कार्यशाळा असेल लेखन कार्यशाळा असेल एटीएमच्या माध्यमातून पेज मॅनेजमेंटची कार्यशाळा असेल त्याचबरोबर ई अंक प्रत्येक जिल्ह्याचा ई अंक आपण तयार करत आहोत त्या ई अंकाच्या माध्यमातून वाढीव असल्यावरती खेडोपाडीत आमचं काम करणाऱ्या शिक्षकांचं काम आम्ही संपूर्ण जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत ह्या अंकाचं आम्ही विमोचन जे आहे एनसीईआरटी सारख्या ठिकाणी जॉईंट डायरेक्टर त्यांच्या हस्ते आम्ही तिथून ते ऑनलाईन अंकाचं आम्ही विमोचन करत आहोत किंवा अहमदनगर जिल्हा असेल किंवा रायगड जिल्हा असेल किंवा तिथे जे प्रेरणादय अधिकारी आहेत अशा प्रेरणादय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ऑनलाईन जे आहे ऑनलाईनचं काम झूम मिटिंगच्या माध्यमातून असेल किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून सांगितले लाईव्ह काम सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे आणि आतापर्यंत याचाच दोतक असं आहे की एटीएम परिवारामध्ये नुसते शिक्षक नाही आहेत तर तुमच्यासारखे